फक्त या आयुर्वेदिक सिरमचा वापर करा व दाढी मिशांचे व आयब्रोचे केस जर विरळ झालेले असतील तर यापासून सुटका करून केस दाट व काळेभोर बनवा। नमस्कार मित्र मैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चैनल मध्ये आपले स्वागत आहे। आज मैं आपल्यासाठी दाढी मिशा किंवा आयब्रो यावर केस विरळ असतील तर हे केस दाट आणि काळेभोर करून देणारा असा खूपच सुंदर आणि घरगुती नेचरल उपाय घेऊन आले आहे। हा उपाय केल्याने आयब्रो वरील म्हणजेच भुवयांवरील केस देखील दाट होण्यास मदत होणार आहे। तसेच बऱ्याच पुरुषांना देखील दाढी मिशा या विरळ असतात आणि ते चेहऱ्याला चांगले दिसत नाही, तर या उपायाने दाढी मिशांवरील केस देखील दाट होण्यास मदत होणार आहे। तसेच रंग देखील टिकून राहणार आहे आणि अकाली दाढी मिशांचा रंग पांढरा झालेला असेल तर यापासून देखील सुटका होणार आहे, तो रंग देखील काळाभोर होण्यास यामुळे मदत होणार आहे। यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा। कांद्याचे प्रथम रस काढून घ्यायचे आहे। कांद्याचे रस काढण्यासाठी प्रथम कांद्याची साल काढून घ्या व तुम्ही हे मिक्सर मधून देखील वाटून घेऊ शकता किंवा किसून घेतले तरी देखील चालेल व एका कॉटनच्या स्वच्छ कपड्याने हे गाळून घ्यायचे आहे। येथे मी एका कांद्याचे रस काढून घेतले आहे। यामध्ये पाणी न टाकता वाटायचे आहे व फक्त रस काढून घ्यायचे आहे व अर्धा लिंबूचे रस। कांदा हा आपल्या केसांकरता खूप उपयुक्त ठरतो, तसेच लिंबू देखील आपल्या केसांकरता तितकाच उपयुक्त मानला गेला आहे। लिंबू मध्ये पोटॅशियम, लोह, सोडियम, मॅग्नेशियम, तांबा, फॉस्फरस, क्लोरीन, प्रोटीन, वसा, कार्बोज ही तत्व आढळतात। तसेच विटामिन सी चे तर भंडार मानले गेले आहे लिंबूला। म्हणूनच लिंबू हा आपल्या स्किन करता व केसांकरता खूप फायदेशीर ठरतो। तसेच कांदा देखील अँटी इन्फ्लॅमेटरी गुणांनी युक्त असतो व यामध्ये सोडियम, पोटॅशियम, फोलेट, विटामिन ए, विटामिन सी, विटामिन ई, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस ही तत्व भरपूर प्रमाणात आढळतात आणि म्हणूनच कांद्यामुळे केसांना मजबूती मिळते, केस दाट होतात, केस गळती थांबते, केसांच्या समस्यांचा अंत करण्यासाठी देखील कांदा बहुगुणी ठरला आहे। एक चमचा भरून कांद्याचे रस, एक चमचा भरून लिंबूचे रस, यामध्ये अर्धा चमचा भरून एलोवेरा जेल। तुमच्याकडे जर घरचे एलोवेरा जेल असेल तर त्याचा वापर करा, नसेल तर बाहेरचे एलोवेरा जेल वापरले तरी देखील चालेल। आणि सर्वात महत्वाचे म्हणजे यामध्ये एक विटामिन ई ची कॅप्सूल टाकायची आहे। बऱ्याच वेळांना केसांना विटामिन ई कमी पडल्यामुळे देखील या समस्या होतात, म्हणूनच विटामिन ई ची कॅप्सूल जर आपण यामध्ये टाकली तर केसांच्या समस्या निघून जाण्यास मदत होते। हे बघा, या कॅप्सूलचे पूर्ण जेल आपण यामध्ये काढून घेतले आहे आणि हे छान मिक्स करून घ्या, छान एकजीव करून घ्यायचे आहे। आणि हे जे लिक्विड तयार झाले आहे हे रात्री झोपण्यापूर्वी जर तुमच्या आयब्रोचे केस विरळ असतील तर प्रथम चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि याप्रमाणे आयब्रोवर 5 मिनिटे याने मसाज करायचे आहे। तसेच जर तुमचे दाढी व मिशांचे केस विरळ असतील तर त्यावर देखील याप्रमाणे मसाज करायचे आहे। ही मसाज किमान 5 मिनिटे तरी करायची आहे। असे केल्यामुळे हळूहळू तुमच्या दाढी मिशांवरील व आयब्रोवरील केस अगदी सहजतेने दाट होण्यास मदत होणार आहे। आणि याबरोबरच दाढी मिशांवरील केस जर पांढरे झालेले असतील तर पांढरे झालेले केस देखील काळे होण्यास यामुळे मदत होणार आहे। असे जर तुम्ही रात्री करत गेलात तर 15 ते 20 दिवसातच तुम्हाला याचा लगेचच रिझल्ट दिसेल। गेलेले केस हे येण्यास यामुळे सुरुवात होणार आहे। तसेच विरळ केस दाट होतील व काळेभोर देखील होण्यास मदत होणार आहे। आणि हा उपाय किमान 3 महिने तरी करा, म्हणजे याचा पूर्णपणे आपल्याला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। आणि हे लिक्विड तयार करून एका काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवा व बॉटल फ्रीजमध्ये ठेवा व वेळोवेळी याचा वापर करत चला। आणि यामध्ये आपण लिंबूचा वापर केलेला आहे, म्हणूनच कांद्याचा देखील यामध्ये वास येत नाही।
आणि दाढी मिशी व आयब्रो प्रमाणेच जर तुमचे केस देखील विरळ असतील तर हे सिरम तुम्ही केसांना देखील वापरू शकता। केसांना लावताना देखील रात्री झोपण्यापूर्वी ही लावून घ्यायचे आहे। स्काल्प पासून ते केसांच्या खालच्या टोकापर्यंत छान लावून घ्यायचे आहे आणि याची मसाज करून घ्यायचे आहे। यामुळे केसांच्या देखील समस्या निघून जाण्यास मदत होते। आहे की नाही साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय? चला तर मग एक लाईक देखील करा व शेअर देखील करा व अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या जीवन संजीवनी ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।